नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी महादेव पाटील आज आपल्याला अत्यंत महत्त्वाची अशी माहिती देणार आहे. क्यूआर आणि महा चक्रीवादळामुळे झालेल्या पावसामुळे शेतपिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासन मदत देण्यासाठी निधी वितरित करणार आहे, तर त्यासंबंधी आज आपण पूर्णपणे सविस्तर माहिती घेणार आहोत. आणि पूर्ण जीआर आणि पूर्ण सविस्तर माहिती फक्त आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर तो जीआर काय आहे ते प्रत्यक्ष बघा. राज्यात माहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 झालेल्या क्यूआर व महाचक्रीवादळामुळे झालेल्या अवेळी पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी आपद्ग्रस्तांना विशेष दराने मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक 17 ऑगस्ट 2020 या शासन निर्णयाची प्रस्तावना अशी आहे. राज्यात माहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 क्यूआर व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यातील 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यामधील शेतपिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने मदत देण्यासंदर्भाधीन क्रमांक 2, 3, 4 येथील शासन निर्णयान्वये एकूण रुपये 13,130.98 लाख इतका निधी कोकण विभागीय आयुक्त यांना वितरित करण्यात आलेला आहे. कोकण विभागीय आयुक्त यांचेकडून सदर वितरित निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करण्यात आलेले असून त्यांनी उर्वरित बाधित शेतकऱ्यांना निधी वाटप करण्यासाठी संदर्भाधीन क्रमांक 6 येथील पत्रान्वये रुपये 8,88,53,483 इतक्या अतिरिक्त निधीची मागणी केलेली आहे. या प्रयोजनासाठी उर्वरित बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी रुपये 8,88,84,000 इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय सविस्तर माहिती. माहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2019 क्यूआर व महाचक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या अवेळी पावसामुळे राज्यात 34 जिल्ह्यातील 349 तालुक्यामधील शेतपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले आहे. सदर आपत्तीमुळे शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे विशेष दराने मदत देण्याचा निर्णय शासनाने संदर्भ क्रमांक 2 शासन निर्णयान्वये घेतला आहे. मदत शेती पिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान बाब आर्थिक सहाय्याचे दर शेती पिके 8,000 प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिके फळबागा 18,000 प्रति हेक्टर. शेती पिके किंवा फळ पिकांच्या नुकसानीसाठी 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत उपरोक्त मदत अनुज्ञेय राहील. उपरोक्त दरानुसार उर्वरित बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी रुपये 8,88,54,000 इतका निधी पुढील प्रमाणे जिल्ह्यांना विभागीय आयुक्त कोकण मार्फत वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. जिल्हा वितरित करण्यात येत असलेला निधी रुपये लाखामध्ये ठाणे 100 लाख म्हणजे 1 कोटी, पालघर 3,79,00,000, रायगड 2,98,00,000, सिंधुदुर्ग 1,11,00,000, एकूण 8,88,00,000. शेती व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीचे वाटप करताना खालीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी. प्रचलित नियमानुसार शेती किंवा बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसानीकरता मदत 33% अथवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या अनुज्ञेय राहील. प्रचलित पद्धतीनुसार कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पूर्ण करण्यात आलेल्या पंचनाम्यानुसार सर्व जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार विभागीय आयुक्त यांनी शासनास सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार मदतीचे वाटप जिल्हाधिकारी यांनी करावे. शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची किमान रक्कम रुपये 1,000 तसेच बहुवार्षिक पिकांसाठी मदतीची किमान रक्कम रुपये 2,000 अनुज्ञेय राहील. कोणत्याही बाधितांच्या रोखीने किंवा निविष्ठा स्वरूपात मदत करण्यात येऊ नये. शेत जमिनीच्या झालेल्या नुकसानीकरता मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये. याकरता सहकार विभागाने योग्य ते आदेश निर्गमित करावेत. सदर निर्णयान्वये शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत ही विशेष बाब असल्यामुळे पूर्वोदाहरण म्हणून गणली जाणार नाही. उपरोक्त प्रयोजनासाठी होणारा खर्च मागणी क्रमांक 6-6 प्रधान लेखाशीर्ष 22-45 नैसर्गिक आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य 02 पूर चक्रीवादळे इत्यादी 101 अनुग्रह सहाय्य 91 राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च 91.05
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानी करता शेतकऱ्यांना मदत, 31 सहायक अनुदाने 22-45-24-52 या लेखाशीर्षाखाली चालू वर्षी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून खर्ची टाकण्यात यावा, सदर निधी विभागीय आयुक्त यांना अर्थसंकल्पीय प्रणालीवर वितरित करण्याची कार्यवाही कार्यसंघ M11 मदत व पुनर्वसन प्रभाग यांनी करावी. सदर आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 172-20-20-9 दिनांक 10-8-2020 अन्वय निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20-281-71-52-26-31-9 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने काढण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारचा हा जीआर आहे. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, ज्या शेतकऱ्यांची पिके नासधूस झालेले आहेत, ज्या शेतकऱ्यांची पिके प्रचंड प्रमाणात नष्ट झालेली आहेत, तर धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.